पूर्ण राज्याचं लक्ष रत्नागिरीकडे लागून आहे, कारण मुख्यमंत्र्यांचा आज रत्नागिरी दौरा आहे आणि याच रत्नागिरी दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून अनेक ज्या वास्तू आहेत त्यांचं लोकार्पण होणार आहे. आपल्यासोबत खुद्द मंत्री उदयजी सामंत आहेत. सर, काय सांगाल, मुख्यमंत्र्यांचा आज दौरा आहे कोकणला, अनेक वास्तूंचं या ठिकाणी लोकार्पण आहे, त्याचप्रमाणे शासन आपल्या दारी हा महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. मला असं वाटतं की नुसता लोकार्पण सोहळा नाही, त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ज्या वास्तूमध्ये आता आपण उभे आहोत, हे टिळक स्मारक मंदिर आहे, त्याचं भूमिपूजन याच तालुक्याचे सुपुत्र माजी गृहमंत्री बाळासाहेब सावंतांनी केलं होतं. आणि याचं उद्घाटन, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याचं उद्घाटन 1976 सालामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं होतं आणि त्याचा अपग्रेडेशन करून लोकार्पण सोहळा हा एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होतोय. महाराष्ट्रातलं पहिलं स्किल सेंटर जे आहे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचं, त्याचा देखील लोकार्पण सोहळा आहे आणि 25,000 लाभार्थ्यांना आपण लाभ देतोय, जवळजवळ 46 कोटी रुपयाचा हा ऐतिहासिक कार्यक्रम रत्नागिरीमध्ये होतोय आणि त्यालाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येतात. एकीकडे महाराष्ट्रातून उद्योग जाताना विरोधक टीका करतात, मात्र एक महाराष्ट्रात एक महत्वपूर्ण उद्योग येऊ पाहतोय, त्या जागा मागितलेली आहे, आपण जागा देणार आहात. उद्योगांच्या बाबतीमध्ये एकच उद्योग काय, जेवढे उद्योग येतील त्याचं स्वागत महाराष्ट्र शासन करेल, त्यांना ज्या काही जागा लागतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते MIDC मार्फत आम्ही देऊ. आणि इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र देशाच्या बाकीच्या राज्यांपेक्षा इन्सेंटिव्ह देण्यामध्ये पुढे असेल. प्रकाश आंबेडकरांनी घरचा आहेर दिलेला आहे, उद्धवजींना त्यांनी एक सल्ला दिलेला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून सावध राहा. प्रकाश आंबेडकर साहेबांनी ग्राउंड रियालिटीचा विचार करून जो सल्ला दिलेला होता, हीच विनंती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धवजींना केलेली होती. याच विनंतीचा त्यावेळी त्यांनी जर मान ठेवला असता तर अशी वेळ आली नसती. आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांचा सल्ला आता ऐकायचा की नाही हे त्यांनी ठरवलं पाहिजे. खासदारांची एक बैठक झाली होती, काय त्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतला? खासदारांच्या मतदारसंघातली काही विकासांच्या कामाच्या संदर्भातली बैठक असेल, परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की भविष्यामध्ये येणारी खासदारकीची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये 45 पेक्षा जास्त जागा ह्या भाजप शिवसेनेच्या निवडून येतील एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली. आणि भविष्यामध्ये पंतप्रधान हे सन्माननीय नरेंद्रजी मोदीच असतील असा एकंदरीत संपूर्ण भारताच्या जनतेचा कौल आहे. सर, शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीत थोडे आलबेल दिसून येते, मध्यंतरी अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले, तर आता नाना पटोलेंचे देखील मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आलेले आहेत, तर सुषमा आंध्रेंच्या सभेवरून अमोल मिटकरींनी देखील उद्धव ठाकरेंना थेट त्यांची तक्रार केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री एकच होणार आहे, बरोबर आहे? नाना पटोले होणार आहेत, अजित दादा होणार आहेत, ते अजून कोण होणार आहे, ह्याच्यापेक्षा ज्यांची सत्ता येणारच नाही त्यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख मी करणं आणि ते होतील म्हणून शंका व्यक्त करणं हे योग्य नाही. 1.5 वर्षानंतर जी निवडणूक होईल त्याच्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारच येईल. 1.5 वर्षामध्ये जी निवडणूक होईल त्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकारच येईल असा दावा मंत्री उदयजी सामंत यांनी केलेला आहे. कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी.